जय हिंद मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा फ्रेश अशा नवीन लेक्चरमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पंचायत राजांतर्गत एक महत्त्वाचा टॉपिक आणि सर्वोच्च पातळीवरील असलेलं जे स्थानिक स्वराज्य संस्थेमधला भाग आहे तो म्हणजे जिल्हा परिषद, त्या जिल्हा परिषदेविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि त्या सगळ्या अँगलवरून आपण त्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत की ज्या अँगलवरून महाटीईटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन उपस्थित केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि पंचायत राजमधला हा शेवटचा टॉपिक देखील आपला असणार आहे. त्याच्यामुळे आजचा लेक्चर पाहिल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण लेक्चर्स आपण पाहिले आणि अभ्यासले असं आपलं होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे आजचं जे लेक्चर आहे इम्पॉर्टंट आहे. डिटेल्समध्ये आपल्याला लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट या ठिकाणी करू इच्छितो की आपण जर चॅनलला नवीन असाल आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला एक बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा केव्हा आम्ही महाटीईटीच्या संदर्भामध्ये, शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये, त्याच्यासोबतच इतर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भामध्ये नवीन व्हिडिओची निर्मिती करू आणि यूट्यूबला अपलोड करू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये देखील नक्कीच फायदा होणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या आपण लेक्चरला. आपला लेक्चर असणार आहे बघा पंचायत राज. पंचायत राजच्या सिरीजमधलाच हा पुढचा टॉपिक आहे आणि आज आपण जो भाग शिकणार आहोत त्याचं नाव आहे जिल्हा परिषद. त्याचं नाव आपण या ठिकाणी लिहितोय जिल्हा परिषद. आता जिल्हा परिषदेमध्ये नेमकं कोणकोणत्या घटकांचा समावेश होता, जिल्हा परिषदेची रचना नेमकी कशा कशा पद्धतीने राहते, त्या संपूर्ण गोष्टींचा आढावा आपण आजच्या या लेक्चरमधून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदेची रचना कशी असते, त्याची स्थापना कशा प्रकारे राहते, त्याचा कारभार कोण पाहत असतो, त्याचे सदस्य व्हायला, अध्यक्ष व्हायला नेमके काय काय नियम अटी आहे, त्यांना मिळणारं अनुदान कुठून येतं, त्यांना मिळणारं जे अनुदान आहे त्याचं खर्च नेमकं कोणत्या ठिकाणी होतं आणि महाटीईटीला कशा प्रकारचा याच्यावर डिपेंड असलेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे एकंदरीत आपल्याला ए टू झेड सगळीच माहिती या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये शिकून घ्यायची आहे. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे इम्पॉर्टंट देखील आहे. ठीक आहे, म्हणायला गेलं तर हा खूप डीपमध्ये आपण सांगू शकतो या टॉपिकच्या संदर्भामध्ये, पण एवढ्या डीपमध्ये आपल्याला विचारलं गेलेलं नाही आहे. मी भूतकाळामध्ये जर का आपण प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला तर एवढ्या डिटेल्समध्ये विचारलं नाही आहे, वरवरची काही माहिती विचारलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण जे आहे ज्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात तेवढ्याच गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास देखील करणार आहोत. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची जी स्थापना आहे ती कोणत्या कायद्यानुसार केली जाते, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तिथून प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो कारण जिल्हा परिषदेचा बेसच आहे तो. ठीक आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 हा असणार आहे याच्यामध्ये. बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा जो की 1961 सालाचा आहे त्यानुसार महाराष्ट्रामधले प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण सांगू शकतो की जिल्हा परिषदेची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जिल्हा परिषद ही जिल्हा पातळीवरती आहे. जसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि एक हा भाग आहे जिल्हा परिषदेचा. ग्रामपंचायत हे गावाच्या पातळीवर असणार आहे, पंचायत समिती ही तालुक्याच्या पातळीवर असणार आहे आणि जिल्हा परिषद त्याच्या नावानुसारच जे आहे जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कायदा माहिती झालाय, जिल्ह्याचं ठिकाण आपल्याला या ठिकाणी माहिती पडलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेला वेगळ्या राज्यांमध्ये काही वेगवेगळ्या नावाने देखील ओळखलं जातं. ठीक आहे, आता जिल्हा परिषद याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. नावामध्ये काही विशेष नसते, फक्त आपल्याला त्याची नावं बदलून या ठिकाणी दिली जाते. महाराष्ट्र किंवा गुजरात किंवा पंजाब त्याला जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं, पंजाबमध्ये म्हटलं जातं, गुजरातमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे जिल्हा परिषद जास्तीत जास्त राज्यांमध्ये म्हटलं जातं. जसं की आपण बिहार, यूपी, पश्चिम बंगाल हे राज्य पण सांगू शकतो, बिहार, उत्तर प्रदेश, त्यानंतर आपण सांगू शकतो पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांमध्ये याला जे आहे जिल्हा परिषद असंच नाव आहे. आता जिल्हा परिषदेच्या व्यतिरिक्त त्याला काय नाव आहे, जिल्हा विकास परिषद. बघा, जिल्हा विकास परिषद, जिल्हा विकास परिषद देखील त्याला नाव देण्यात आलेलं आहे. आता जिल्हा विकास परिषद कुठे म्हटलं जातं तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की एक आहे बघा तामिळनाडू
एक तर तामिळनाडू आहे आणि दुसरा आहे या ठिकाणी कर्नाटका, कर्नाटक या दोन राज्यांमध्ये त्याला जे आहे जिल्हा विकास परिषद असं म्हटलं जातं आणि महाकामा परिषद देखील त्याला म्हटलं जातं. बघा महाकामा परिषद, महाकामा परिषद. आता ही काय भानगड आहे, तर महाकामा परिषद म्हणजे देखील काय होतं, या ठिकाणी जिल्हा परिषद असंच आहे पण ते कुठे म्हटलं जायचं, तर हे नाव आहे त्याला आसाम राज्यामध्ये. ठीक आहे, आसाम नावाच्या राज्यामध्ये त्याला अशा प्रकारे महाकामा परिषद असं म्हटलं जातं. हे एवढंच आहे महत्त्वाचं टॉपिक आहे. फक्त जर का आपल्याला विचारलं गेलं की जिल्हा परिषदेला आसाममध्ये काय नावानं ओळखलं जातं, तर आपल्याला जे आहे काहीतरी ऑप्शन दिलेले असेल, एक असेल महाकामा परिषद, मग आपल्याला त्या महाकामा परिषदेचं या ठिकाणी उत्तर लिहावं लागणार आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट आहे, याची निवडणूक कशी होते. निवडणूक मी प्रिव्हियस आपलं जे लेक्चर झालेलं आहे त्या लेक्चरमध्ये अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की बघा शक्यतो जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक एकत्रच घेतली जाते. ठीक आहे, एक गण असतो निर्वाचन गण आपण ज्याला आपण म्हणतो, त्या निर्वाचन गणामध्ये काय होतं की दोन पंचायत समितीचे सदस्य आणि त्यांच्या जोडीला एक जिल्हा परिषदेचा सदस्य असं बांधून दिलेलं असतं. म्हणजे ज्यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होते त्यावेळेस ॲट अ टाईम जे मतदार असतात त्यांना तीन मतदान करावे लागतात. या ठिकाणी तीन मतदानांपैकी दोन मतदान त्यांना जे आहे या ठिकाणी पंचायत समितीला आणि त्याच्यासोबतचं एक मतदान जे आहे आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषदेला करावं लागतं. अशा प्रकारची त्याची व्यवस्था आहे. दर पाच वर्षाला बघा, पाच वर्ष ही त्याची मुदत आहे. थोडंसं क्विकलीच पुढे पुढे जातोय मी पण की पाच वर्ष त्याची मर्यादा असते. दर पाच वर्षाला या ठिकाणी निवडणुका पार पाडल्या जातात. आता कधी कधी असं देखील होतं की लवकर राजीनामा दिला आहे किंवा नियमांचं पालन न केल्यामुळे जे आहे त्या प्रकारची जी जिल्हा परिषद आहे त्याला विसर्जित करण्यात आलं, तर त्या पाच वर्षाच्या पूर्वी देखील निवडणुका होतात. मुदतपूर्व निवडणूक आपण त्याला म्हणू शकतो. आणि कधी कधी असं होतं की हा जो पाच वर्षाचा कालावधी आहे तो वाढवला देखील जाऊ शकतो. आता वाढवला केव्हा जाऊ शकतो, तर ज्यावेळेस आणीबाणीची परिस्थिती असते किंवा एखादा फार मोठी हानी झालेली असते किंवा मोठ्या प्रमाणावरती काहीतरी आपण म्हणू शकतो, जसं की कोरोनाचा काळ झाला होता. आता कोरोनाचा काळ होता त्याच्यामुळे काय झालं की बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका या ठिकाणी घेता आल्या नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायतीची निवडणुका व्हायला पाहिजे होत्या एक वर्षापूर्वी, परंतु ते कोरोनाच्या काळामुळे होऊ शकलं नाही कारण महामारी होती, है ना, पेंडेमिक सिच्युएशन झालेली होती. त्या परिस्थितीमध्ये त्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जो आहे तो 6 महिन्याने 1 वर्षाने या ठिकाणी वाढवण्यात आला होता. तर त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेचा कार्यकाळ हा कमी देखील केला जाऊ शकतो किंवा त्याला एक्सटेंड देखील केला जाऊ शकतो. आता जास्तीत जास्त किती एक्सटेंड केला जाऊ शकतो, तर 6 महिने. ठीक आहे, 6 महिने. दर पाच वर्षाला इलेक्शन होते. आता इलेक्शनमध्ये अजून महत्त्वाच्या गोष्टी की कोण उभा राहू शकतो, उमेदवारी अर्ज कोण दाखल करू शकतो किंवा त्यासाठी ज्या नियमावली आहे ती नेमकी काय काय आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया. बघा, या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जे आहे निवडणूक विभागामधून निवडला जातो. बघा, तुम्हाला एक सांगतो, एक शब्द आहे प्रभाग. ठीक आहे, प्रभाग म्हणजे वार्ड आहे. ठीक आहे, या वार्डमधून काय केलं जातं, ग्रामपंचायतीचे सदस्यांची निवड होते या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरं सांगतो तुम्हाला, निर्वाचन गण. निर्वाचन गण, आता या निर्वाचन गणामधून काय केलं जाते की जे पंचायत समितीचे सदस्य असतात त्यांची निवडणूक होते. ठीक आहे, लक्षात येते ना मी काय सांगत आहे ते लक्षात घ्या. म्हणजे जो ग्रुप बनवलेला जातो की प्रभाग म्हणले म्हणजे प्रभाग त्यावेळेस आपण म्हणत असतो जेव्हा ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवडणूक होते. निर्वाचन गण, ज्या एरियामधून निवडणूक लढवली जाते त्याला निर्वाचन गण असं आपण म्हणत असतो. आणि या ठिकाणी निवडणूक विभाग असं म्हटलं जातं, निवडणूक विभाग. निवडणूक विभाग, तर या निवडणूक विभागामधून काय केलं जातं, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांची नेमणूक म्हणण्यापेक्षा निवडणूक या ठिकाणी घेतली जाते. लक्षात घ्या, दोन्ही मधला ते आहे, बऱ्याचसा या ठिकाणी फरक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या निवडणुकीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी जी पात्रता आहे ती नेमकी काय असावी लागते. बघा, उमेदवाराने वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावी. एकवीस वर्ष वयाची पूर्ण केलेली असावी. तो भारताचा नागरिक असावा. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्या जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तरी एका जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागामध्ये त्याचं नाव असावं. म्हणजे तो त्या जिल्ह्यातला रहिवासी असावा. त्या गावातला असला किंवा नसला तरी देखील चालतो, तो काय असावा, त्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. जिल्ह्यातील रहिवासी, ठीक आहे, किमान तो काय असावा,
त्या जिल्ह्यामधला रहिवासी असावा, तर त्याला त्या ठिकाणी जे आहे इलेक्शन लढण्यासाठी या ठिकाणी निवडणूक आयोग जे आहे, इलेक्शन कमिशन आहे, परवानगी या ठिकाणी देऊ शकतो. ठीक आहे. आता अजून महत्त्वाची गोष्ट, 21 वर्ष तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर एकूण जिल्हा परिषदेमध्ये एकूण मॅक्झिमम मिनिमम आणि मॅक्झिमम सदस्य किती असू शकतात तो देखील आकडा आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. बघा, मॅक्झिमम आहे या ठिकाणी 75. इकडेच लिहितो, इकडेच जागा आहे. कमाल किमान सांगतो अगोदर, किमान आपल्याला 50 सदस्य तिकडे निवडून द्यावे लागतात. किमान 50 सदस्य. आणि कमाल, कमाल 75 सदस्य. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, की जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या कमाल आणि किमान संख्या किती आहे. मग किमान संख्या 50, कमीत कमी किमान म्हणजे कमीत कमी 50, आणि जास्तीत जास्त सर्वात मोठी जर का जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी 75 ग्रामपंचायत येते. बघा, कारण ग्रामपंचायतीशी आमची फार नाळ जुळलेली आहे, कारण आपण स्वतः ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करत असल्यामुळे वारंवार या ठिकाणी जे आहे ग्रामपंचायत असा उल्लेख होतोच आहे, कारण राजकारण याच्याशी आमचं जे नाळ आहे ते अगदी लहानपणापासूनच जुळलेली आहे. जेव्हापासून माझा जन्म झाला तेव्हापासून आमची जी फॅमिली आहे ती पॉलिटिक्समध्ये आहेच आहे, आणि ग्रामपंचायत आम्ही एका ग्रामीण एरियामधून बिलॉंग करतो आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार जे आहे बऱ्याच वेळा आम्ही फार जवळून पाहतो आहे, कारण राजकारणामध्ये असल्याकारणाने त्या गोष्टी आहेतच आहे, आणि त्यातल्या त्यात आपण मी स्वतः जे आहे शिक्षण विभागामध्ये असल्यामुळे तो देखील आपल्याला गंध आहे. असू दे, आता पर्सनल लाईफविषयी मी काही जास्त बोलणार नाही. जे मला जवळून ओळखतात त्यांना माझ्याविषयी बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. असू द्या, हरकत नाही. कमाल आणि किमान हे हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, ते विचारलं तरी आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, या दोन्हीच्या व्यतिरिक्त काही तिथे जे आहे ना पदसिद्ध सदस्य असतात. ठीक आहे, हे मी ठेवतो इकडे. तुम्ही म्हणाल सर तुमचं अक्षर असं आहे का नाही, खाली 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 जात आहे. हो, ते कसं होतं, थोडंसं शक्यतो चॉकनं लिहिण्याची सवय आहे, आणि या ठिकाणी आपल्याला जे आहे पेनीनं लिहावं लागतं आहे, त्यामुळे थोडीशी गडबड होते. तरी देखील मी प्रयत्न करतो आहे की माझं जे अक्षर आहे ते सुधारलं पाहिजे किंवा एका सरळ रेषेमध्ये जायला पाहिजे, आणि हळूहळू प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जसं आपण म्हणतो त्या पद्धतीने ते होईल. बघा, सर्व पंचायत समिती, सर्व पंचायत समिती समितीचे हे लिहून घ्यावं लागेल तुम्हाला, सर्व पंचायत समितीचे सभापती झेडपीचे, आता इथे शॉर्टमध्ये लिहितो हा, झेडपीचे पदसिद्ध सदस्य असतात. लाईन लक्षात ठेवा. ठीक आहे, सर्वच्या सर्व पंचायत समितीचे सदस्य हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. ठीक आहे, म्हणजे हे 50 किंवा 75 असतीलच आहे, त्याच्या व्यतिरिक्त हे बाकीचे सभापती. लक्षात आलं ना? हां. आता काही तालुक्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये 8 तालुके असतील तर 8 पंचायत समिती असतील, काहीमध्ये 10, 5, 10, 12, 15, हे की नाही, म्हणजे जेवढे तालुके आहेत तेवढ्या पंचायत समिती आहेत, तेवढ्या पंचायत समितीमध्ये एक या ठिकाणी कोण असणार आहे, या ठिकाणी पंचायत समितीचा सभापती असणार आहे. परंतु कहाणी में ट्विस्ट असा आहे की जेव्हा त्यांना मतदान करायची वेळ येते, सदस्यांना जेव्हा मतदान करायची वेळ येते तेव्हा यांना मतदानाचा अधिकार नसतो. हे पदसिद्ध आहे, नॉमिनेटेड आहे. ठीक आहे, म्हणून फक्त मतदान करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की जे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जिंकून आलेले आहे, मग ते 50 ते 55 याच्यामध्येच जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार असतो. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, त्याच्यावर आपल्याला विचारल्या जाऊ शकतो एखाद्या वेळेस प्रश्न. आता अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. लक्षात घ्या, काय सांगितलंय की उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. आणि यदा कदाचित समजा 2 उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील तर त्या 2 अधिकाऱ्यांपैकी 1 अधिकाऱ्याची निवड मुख्य कार्यकारी जो अधिकारी जो असतो तो या ठिकाणी सचिव म्हणून करत असतो. काय बोललोय लक्षात आलं असेल, अन्न असेल आलं ते एकदा रिपीट हे की नाही, पुन्हा रिव्हिजन करून घ्या आणि ते ऐकून घ्या मी काय बोललोय. त्याच्यानंतर आता जिल्हा परिषदेची निवडणूक जर का लढवायची असेल तर मी तुम्हाला सांगितलं की वयाची अट काय आहे, तो रहिवासी कुठला असावा, काय असावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला लागू असतं आरक्षण,
ठीक आहे, इलेक्शनला उभं राहण्याकरिता त्याच्यामध्ये आहे आरक्षण। आता आरक्षण कसं असतं त्याच्यामध्ये, तर आरक्षण जनरली जे ग्रामपंचायतीला आरक्षण आहे किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे त्याच पद्धतीने आहे। म्हणजे कसं की अनुसूचित जाती किंवा जमाती, अनुसूचित जमाती यांना प्रतिनिधित्व दिल्या जातं त्यांच्या लोकसंख्येच्यानुसार, त्या एरियामध्ये त्यांची लोकसंख्या किती आहे त्यानुसार त्यांना तिथे काही जागा राखीव ठेवल्या जातात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ओबीसीला 27% आरक्षण आहेच आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर महिला मंडळ आहे, महिलांना 33% आरक्षण आहे। जनरली भारताच्या नियमानुसार, भारताच्या संविधानानुसार, परंतु महाराष्ट्र शासनाने जे आहे ते त्यांचा महिलांचा सन्मान करण्याकरिता 50% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% रिझर्वेशन हे महिलांना आहे। आता याच्यामध्ये काही ट्विस्ट असं आहे की हे जे 27% आहे त्या 27%पैकी देखील महिला या 50% असल्या पाहिजे। अलग लक्षात, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमधून देखील महिला आणि पुरुष हे 50-50 असले पाहिजे असा नियम आहे। म्हणून हे झाला आरक्षणाचा क्रायटेरिया। दुसरी महत्त्वाची, अरे हाच आरक्षणाचा क्रायटेरिया ना, हे बघा सदस्य असेल त्यांच्यासाठी देखील आहे आणि अध्यक्ष असेल त्यांच्यासाठी देखील आहे, ठीक आहे। सदस्य आणि अध्यक्ष यांच्यासाठी रिझर्वेशन सेम आहे, म्हणजे हे हा जो क्रायटेरिया आहे हाच क्रायटेरिया आहे। आता फक्त रिझर्वेशन कुणाला नसतो तर जे जिल्हा परिषदेचे जे उपाध्यक्ष असतात, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांना आरक्षण नसतं, आरक्षण लागू नाही, ठीक आहे। म्हणजे अध्यक्षाला रिझर्वेशन आहे परंतु उपाध्यक्ष हा कोणत्याही कॅटेगरीचा आणि महिला असेल किंवा पुरुष असेल ते देखील या ठिकाणी काय होऊ शकतं, बनू शकतं। ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवण्यासारखी आहे। त्यानंतर अजून दुसरा तुम्हाला सांगतोय, अजून जर समजा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, 50 सदस्य किंवा आपण समजूया की 75 सदस्य या ठिकाणी निवडून आले। आता निवडून आले मग त्याच्यापैकी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणूक कशी घ्यायची हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो ना। मग आपण कशा पद्धतीने करत असतो, तर बघा जे निवडून आलेले सदस्य आहेत, निवडून आलेले सदस्य त्याच्यापैकीच एक जण अध्यक्षपदासाठी आणि एक जण उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असतो, किंवा 2-2 जणं असतात किंवा 4-4 जणं असतात, है ना। राजकारण म्हणजे फार फापट पसारा असतो, है ना। त्याच्यामध्ये कोणी कुणाला ऐकत नाही, सर्वांना वाटतं की मीच 31 मार्क आहे आणि मलाच त्या ठिकाणी अध्यक्षपद मिळायला पाहिजे। मग तो लायकीचा असेल किंवा लायकीचा नसेल तरी देखील त्यांना असं वाटतंच आहे की यार मला तिथं पद भेटायलाच पाहिजे, है ना। तो अंगठे बहादूर का असत नाही। आणि ही एक गोष्ट फार मोठी शोकांतिका आहे की आपल्याला जर का कोणत्याही विभागामध्ये अगदी साधं चपराशाचे पद ग्रहण करायचं असेल, चपराशाच्या पदासाठी जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर आपल्याला किमान 10वी किंवा 4थी पास असावं लागतं। आणि आपल्याला जर का खासदार व्हायचं असेल, या देशाच्या सर्वोच्च संस्थेमध्ये म्हणजे संसदेमध्ये जायचं असेल, तर आपल्याला या ठिकाणी अंगठे बहादूर असलं तरी देखील धकतं। हे आपल्या देशाचं फार मोठं या ठिकाणी मी सांगेल की शोकांतिका आहे। ह्या खासदार असेल, आमदार असेल किंवा कोणीही असेल यांना शिक्षणाची अट ही ठेवलीच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण जे आहे आपला देश प्रगतीपथावरती जाणार नाही आहे। भविष्यामध्ये जेव्हा आपण त्या पदावरती जाऊ किंवा आपल्यासारखे काही जे निस्वार्थ लोक की जे न्यूट्रल आहे, ज्यांना फक्त देशाचा विकास हा एकमेव मोठा वाटतो, तशी लोकं जेव्हा त्या ठिकाणी सर्वोच्च संस्थेमध्ये जातील आणि कायदे करतील, त्यावेळेस आमदार आणि खासदार होण्यासाठी जे आहे एक मिनिमम क्वालिफिकेशन आपल्याला या ठिकाणी देता येणार आहे। हो, हास्यास्पद आहे, हास्यास्पद आहे की अगदी फार कमी शिकलेला व्यक्ती जी आहे भारत देशाचा शिक्षण मंत्री होतो। अहो, जी व्यक्ती जी आहे 10वी पास झालेली नाहीये ती अख्ख्या भारताची शिक्षण मंत्री होते। मला सांगा याच्यापेक्षा हास्यास्पद काय असू शकतं। मी कोणाच्याही नावाचा उल्लेख या ठिकाणी करत नाहीये, ठीक आहे। मी कटाक्षाने कोणाचं नाव घेण्याचं टाळतोय, नाही तर मग तुम्ही लगेच म्हणता सर तुम्ही या पार्टीच्या विरोधात बोलताय किंवा त्या पार्टीच्या सपोर्टमध्ये बोलताय। तुम्ही आपले शिक्षण मंत्री या ठिकाणी तपासून बघा, महाराष्ट्राची गोष्ट करतोय आणि त्याच पद्धतीने आपल्या भारत देशाची देखील या ठिकाणी गोष्ट करतोय। उचलून बघा कोणकोण शिक्षण मंत्री झाले, त्यांची जी पात्रता आहे ती काय काय आहे। बाकीची खाते भरपूर आहेत, परंतु मी मुद्दामून शिक्षण क्षेत्राशी जोडल्या गेल्यामुळे आणि तुम्ही आम्ही सर्वजण आहे, एज्युकेशन हे एक पवित्र फील्ड आहे त्याला चूज करतोय, म्हणून त्याविषयी आपण बोलत आहोत, है ना। किमान माझ्या मतानुसार शिक्षण मंत्री ही ती व्यक्ती असावी की जेने PhD किमान धारण केलेली असावी, PhD पर्यंत शिक्षण त्याचं असावं। तो त्याने स्वतः प्रोफेसर किंवा शिक्षण हे शिक्षक म्हणून त्यांना कुठेतरी ड्युटी केलेली असावी, त्यांना माहिती असलं पाहिजे की एज्युकेशन काय असतं, शिक्षकांचं दुःख काय आहे, विद्यार्थ्यांचं दुःख काय राहतो, किंवा ते वर्गातलं वातावरण कशा प्रकारचं असतं, तेव्हा तो काहीतरी पॉलिसी बनवेल।
अन्यथा ज्याला शिक्षणाचा गंधच नाहीये तो शिक्षणाच्या नवीन पॉलिसी कशा आत्मसात करेल किंवा कशा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल, हे आपलं दुःख आहे जे आपण व्यक्त करतोय. असू द्या, आपण भारतीय नागरिक आहोत, आपल्याला संविधानानं अधिकार दिलेला आहे. आपण ते विश्वरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे आभार मानायला पाहिजे की त्यांनी किमान आपल्याला हे अधिकार तर दिलेला आहे की आपण आपलं दुःख हे चार लोकांपर्यंत जे आहे कोणत्याही माध्यमातून का होत नाही परंतु पुरवता. तो व्यक्ती फार दूरदृष्टी असलेला होता की ज्यांना आपल्याला जे आहे अशा प्रकारचे कायदे करून दिलेले आहे की आजही ते कायदे तेवढेच सक्षम आहेत आणि आजपासून 100 वर्षाच्या नंतर देखील आपण पाहिले तर ते कायदे तेवढेच सक्षम असणार आहे. त्या कायद्याच्या बळावरतीच आपला भारत देश आहे प्रगतीपथावरती जाणार आहे आणि आपण जे आहे या ठिकाणी मजबूत खंबीर या ठिकाणी उभं राहू शकतो, है ना. कारण देशापेक्षा मोठा कोणीच नाहीये हे आपल्याला कायद्यानं या ठिकाणी शिकवलेलं आहे. सर्वात मोठा देश त्याच्यानंतर व्यक्ती, मग ती कुणीही का असत नाही, अगदी पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, राज्यपाल असेल, राष्ट्रपती असेल, कुणीही देशापेक्षा मोठा नाहीये. देश सर्वोच्च स्थानी आहे. तुम्हाला गोष्ट ही सांगत होतो की जर का अध्यक्ष व्हायचं असेल तर तेच लोक म्हणजे जे निवडून आलेले सदस्य आहेत तेच जे आहे या ठिकाणी मतदान करतात, त्यांच्यापैकी ज्याला सर्वाधिक मतं मिळतात ते अध्यक्ष होतो आणि त्याच्यानंतर उपाध्यक्ष होतो. ही जनरल गोष्ट आहे. परंतु अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होण्याकरिता दोन गोष्टी या ठिकाणी अडथळा ठरू शकतात. जर समजा एखादी व्यक्ती आहे ज्याने की दहा वर्षे अध्यक्ष स्थान भूषवले ज्याने 10 वर्ष अध्यक्ष स्थान भूषवले तो व्यक्ती या ठिकाणी अध्यक्ष होऊ शकत नाही, किंवा 10 वर्षे जी आहे त्याने उपाध्यक्षपद भूषवलेलं आहे, 10 वर्ष उपाध्यक्षपद भूषवलेलं आहे तो देखील या ठिकाणी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष होऊ शकत नाही. हा एक पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवण्यासारखा आहे. आता यांना जे आहे काही मानधन भेटतं आणि भत्ते देखील भेटतात, ठीक आहे. ज्या जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात किंवा उपाध्यक्ष असतात किंवा स्थायी समितीचे अध्यक्ष असतात त्यांना जे आहे मानधन राज्य शासन देतं, ठीक आहे. यांना जे मानधन आहे ते राज्य शासनाच्या वतीने भेटत असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना राहण्यासाठी एक ऑफिस दिला जातो, घर देखील दिलं जातं, राहणे खाणे किंवा त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना जे आहे फिरण्यासाठी गाडी दिली जाते, ड्रायव्हर दिला जातो, म्हणजे इतर बरेचसे भत्ते देखील त्यांना जे आहे या ठिकाणी दिले जातात, ठीक आहे. म्हणजे ते आपलं जनतेचं काम करतायत म्हणल्यावर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे भत्ते आहेत ते द्यायलाच पाहिजे. आता याच्याशिवाय जर आपण पाहिल्या दुसऱ्या गोष्टी की जिल्हा परिषदेची सभा असते, बघा सभा किती घ्याव्या त्याला मर्यादा नाही आहे, सभा कितीही घेतल्या जाऊ शकतात, परंतु किमान 2 सभांच्या दरम्यान जे आहे 3 महिन्यापेक्षा जास्त गॅप नसावा. 3 महिने अंतर नसावं, है ना. 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावा. आणि जर अंतर निघालंच, 3 महिने झाले जिल्हा परिषदेची या ठिकाणी मीटिंगच झाली नाही, तर नाईलाज म्हणून जे आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जो असतो त्याला या ठिकाणी सभा बोलवावी लागते, कारण तो त्याचा अधिकार आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हा तिथलाच सरकारी कर्मचारी आहे, ठीक आहे. म्हणजे जसं की मी तुम्हाला ग्रामपंचायतीच्या वेळेस सांगितलं होतं की ग्रामपंचायतमध्ये महत्त्वाचं म्हणजे जो ग्रामसेवक आहे तो सरकारी कर्मचारी आहे. पंचायत समितीमध्ये जर का आपण पाहिलं तर पंचायत समितीमध्ये जो सरकारी अधिकारी आहे तो असतो या ठिकाणी गटविकास अधिकारी. आणि त्याचप्रमाणे जर आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेचा उल्लेख केला तर जिल्हा परिषदेमध्ये जो सरकारी व्यक्ती आहे तो उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी, हे दोन्हीचे दोन्ही काय आहे, या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी असतात. सरकारपर्यंत ते जिल्हा परिषदेमध्ये जे काही घडतंय त्या सर्व गोष्टी या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यासाठी प्रयत्न करतात. आता जेव्हा सभा बोलवली जाते त्या सभेमध्ये किमान 1/3 सदस्य असेल, 1/3 सदस्य असतील तर आणि तरच ती जी सभा आहे ती पार पडली जाते, अन्यथा सभा स्थगित केली जाते आणि पुढच्या तारखेला पुन्हा एकदा सभा बोलवली जाते. म्हणजे ज्याला आपण गणपूर्ती म्हणतो त्याला आपण गणपूर्ती म्हणतो. गणपूर्ती होण्याकरिता जे आहे म्हणजे की एक मिनिमम असतं ना की एवढे लोक आले म्हणजे आपण जे आहे कार्यक्रमाला सुरुवात करू, तर ते किती लोक असतील, 1/3 सदस्य संख्येच्या 1/3 जर का मेंबर आले तर या ठिकाणी जे आहे ती सभा सुरू होते. प्रत्येक सभेचा जो अध्यक्ष असतो तो अध्यक्ष बघा या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष राहतो. कोणतीही सभा असू द्या त्या सभेचा जो पदसिद्ध अध्यक्ष आहे तो जिल्हा परिषदेचा अध्यक्षच असणार आहे. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता राहते दुसरी माहिती की
हे मिटवतो मी एकदा, है ना, थोडंसं म्हणजे तुम्हाला लिहून द्यावं लागेल आपल्याला, कारण लेक्चर मोठं होत चाललेलं आहे, मला कल्पना आहे, है ना, काही लोक बोर ही होत असतील, ज्यांना हा विषय आवडत नाही आहे ना ते लोक थोडेसे बोर होत असतील, मान्य आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी महा टी ई टीची परीक्षा क्रॅक करायची असेल तर आपल्याला लक्ष देऊन ऐकावंच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही आहे. मी देखील माझ्या वतीने प्रयत्न करतो की तुम्हाला कमीत कमी बोर करेल, तरी देखील माझी जी बडबड आहे ती थोडीफार प्रमाणावर तुम्हाला ऐकावीच लागणार आहे, कारण विषय असा आहे की विषय खूप व्हॅस्ट आहे, है ना, विषय खूप मोठा आहे, याच्यामध्ये सांगायसारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, तरी देखील मी कटाक्षाने टाळतो आहे, जेवढ्या गोष्टी आपल्या महा टी ई टीला विचारल्या जाऊ शकतात त्याच अँगलने मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी प्रयत्न करतो आहे, आणि तुम्हाला त्याचा नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणारच आहे. आता राहतं बघा, जिल्हा परिषदेमध्ये राहतात समित्या, त्या समित्या कोणकोणत्या राहतात त्याविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती पाहायची आहे, कारण समित्या इथे अतिशय इम्पॉर्टंट आहे. एकूण असतात बघा 8 समित्या, ठीक आहे, समित्या म्हणण्यापेक्षा आपण त्याला जे आहे समिती त्याचं तर नाव आहे, परंतु ही समिती म्हणजे नेमकी काय आहे, ते जसं आपण एखाद्या मंत्रिमंडळ बघतो, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ असेल किंवा भारत सरकारचं मंत्रिमंडळ असेल, त्याच्यामध्ये खातेवाटप असते, समजा एज्युकेशन मिनिस्टर, रेल्वे मिनिस्टर, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, हे झाले त्याचे खाते, तर त्या पद्धतीने जे आहे जिल्हा परिषदेमध्ये एक प्रकारचे खातेवाटप असतात, त्यांना त्या खात्याला इथे समिती असं म्हटलं जातं. तर 8 समित्या असतात, त्या कोणत्या कोणत्या समित्या असतात त्यांची नावं मी तुम्हाला देतो. वित्त समिती, वित्त समिती हे एक नंबरला असणार आहे, त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बांधकाम समिती, कृषी समिती, बांधकाम समिती, त्यानंतर 3 नंबरला देऊया इथे कृषी समिती, कृषी समिती, त्यानंतर 4 नंबरला अजून एक समिती सांगतो या ठिकाणी की समाज कल्याण समिती, शिक्षण व क्रीडा समिती, समाज कल्याण समिती, त्यानंतर आहे अर्थ समिती, शिक्षण, शिक्षण आणि क्रीडा समिती, शिक्षण आणि क्रीडा समिती, त्याच्याशिवाय अजून तुम्हाला सांगतो या ठिकाणी की आरोग्य समिती, पशुसंवर्धन समिती, आरोग्य समिती, त्यानंतर 7 नंबरला आहे पशुसंवर्धन, पशुसंवर्धन समिती, आणि या ठिकाणी लास्ट आणि शेवटची एक समिती आहे महिला आणि बालकल्याण, महिला आणि बालकल्याण, बालकल्याण समिती. बघा या 8 वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या असतात आणि यांना प्रत्येकाला जे आहे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि या ठिकाणी अजून इतर मेंबर असा यांचा पूर्ण लवाजमा असतो, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की ज्या नावाची समिती आहे त्याला त्या त्या क्षेत्रामध्ये पूर्ण अधिकार दिले जातात, त्याने त्या त्या क्षेत्रामध्ये जे आहे या ठिकाणी भरीव काम करायचं, त्यांच्यासाठी लागणारे जे काही निधी आहे, अनुदान आहे, त्याची मागणी करायची, अनुदान मिळाल्याच्यानंतर ते जे संबंधित अनुदान आहे त्या प्रत्यक्ष गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचतो की नाही आहे तिथपर्यंत आपल्याला या ठिकाणी लक्ष द्यायचं, हे संपूर्ण काम जे आहे या विषय समित्यांचं राहतं. जिल्हा परिषदेमध्ये हे खातेवाटपच आहे असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये जे आहे वित्त समिती आहे, वित्त समिती जी राहते किंवा स्थायी समिती आहे, त्या स्थायी समितीमध्ये जे आहे ना महत्त्वाचं म्हणजे काय राहतो की एक अध्यक्ष राहतो आणि एक अध्यक्ष आणि 5 सदस्य राहतात, ठीक आहे, एक अध्यक्ष आणि 5 सदस्य राहतात, ही महत्त्वाची समिती असते स्थायी समिती ज्याला आपण म्हणूया. स्थायी समिती हा भाग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा काही पॉईंट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की जिल्हा परिषदेवरती नियंत्रण कोणाचं राहतं. तर बघा जिल्हा परिषदेवर असा प्रश्न येतो कधी कधी,
जिल्हा परिषदेवर जवळचे नियंत्रण जवळचे नियंत्रण कोणाचे राहते तर ते राज्य शासनाचे राहते कारण राज्य शासनाला पूर्णपणे अधिकार असतो की जर जिल्हा परिषदेचे जे काही कर्मचारी आहेत किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सदस्य हे जर का व्यवस्थित काम करत नसतील आपल्या अधिकाराचा या ठिकाणी जर का दुरुपयोग करत असतील तर त्यांना विसर्जित करण्याचा अधिकार म्हणजे त्या जिल्हा परिषदेला विसर्जित करण्याचा अधिकार संपूर्णतः राज्य शासनाचा असतो आणि ते करू शकतात ठीक आहे हां त्याच्यामुळे जिल्हा परिषदेवरती जवळचं नियंत्रण कोणाचं आहे तर राज्य शासनाचं आहे असं आपण म्हणू शकतो शेवटचे दोन पॉईंट आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी लेक्चर खूप मोठं झालेलं आहे परंतु तरी देखील की जिल्हा परिषदेचे अधिकार आणि कार्य अधिकार आणि कार्य की जिल्हा परिषदेला अधिकार काय आहे जिल्हा परिषदेचे नेमके कार्य काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर त्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही दळणवळण आहे दळणवळण त्याच्यावरती देखरेख करणे त्याच्या संदर्भामध्ये कायदे करणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दळणवळण आरोग्य त्यानंतर रस्ते त्यानंतर इमारती इत्यादींच्या बाबतीमध्ये निर्णय घेणे त्याचबरोबर आपण सांगू शकतो या ठिकाणी की शिक्षण आहे जिल्हा परिषदेचं जे शिक्षण आहे त्याच्यावरती संपूर्णतः नजर ठेवणे त्याला जे काही कमी जास्त लागत आहे त्याविषयी महत्त्वाची नियम या ठिकाणी तयार करणारे पाटबंधारे विभाग आहे पाटबंधारे आहे किंवा या ठिकाणी बांधकाम आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण सांगू शकतो की समाज कल्याण आहे त्यानंतर आरोग्य आहे पशूंच्या संवर्धनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे कायदे करणे नियम बनवणे आणि त्यांना अनुदान देणे महिला आणि बालकल्याण यांच्याकरिता देखील काम करणं असे बरेचसे अधिकार आणि कार्य हे जिल्हा परिषदेला आहे जिल्हा परिषद ही खूप स्ट्रॉंग अशा प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी निधी उपलब्ध असतो आणि त्यांना अधिकार देखील खूप जास्त प्रमाणावरती मिळालेले आहे त्याच्यामुळे त्यांच्या अंतर्गत ते खूप मोठ्या प्रमाणावरती विकास कामे करू शकतात करत नाही हा भाग निराळा आहे परंतु ते करू शकतात हे आपल्या काळ्या दगडावरची रेग आहे आणि आता शेवटचा एक टॉपिक तुम्हाला सांगतो की मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आता कोण आहे हा मुख्य कार्यकारी अधिकारी त्याची नेमणूक कोण करतोय त्याचं काम नेमकं काय आहे तर याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती पाहायची आहे बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे तो त्या जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक कोण करतो त्याची तर राज्य शासन त्याची नेमणूक करतं हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा राज्य शासन त्याची नेमणूक करतो आणि तो म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हा कोण असतो तर आपण त्याच्यासाठी असं वापरत असतो एक शब्द की तो जिल्हा परिषदेचा प्रशासकीय आणि कार्यकारी प्रमुख असतो कुठे लिहू इथे लिहितो प्रशासकीय आणि कार्यकारी प्रमुख असा जर प्रश्न आला आपल्याला की जिल्हा परिषदेचा प्रशासकीय आणि कार्यकारी प्रमुख कोण असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला डोळे झाकून या ठिकाणी काय करायचं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी असं नाव लिहायचं आहे डोळे झाकून नाही लिहायचं आहे डोळे झाकल्यावर लिहिणार कसं है की नाही मग तसं नाही करायचं आपल्याला परंतु बिंधास्तपणाने आपल्याला काय करायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी असंच लिहायचं आहे आता मुख्य कार्यकारी अधिकारी हे काय आहे तर जिल्हा परिषद आणि राज्य शासन यांच्यामध्ये समन्वय साधणारा हा एक महत्त्वाचा दुवा आहे है ना तो तिथला सरकारी ऑफिसर आहे आणि तो त्याचं काम काय आहे तर जिल्हा परिषदेमध्ये असलेले जेवढे सरकारी कर्मचारी आहे त्यांची रजा मान्य करणे त्यांच्या कामकाजावरती देखरेख करणं किंवा जिल्हा परिषदमधून निघणारा जे काही अनुदान आहे पैसा आहे त्या पैशावरती नजर ठेवणं आणि त्याला अनुदान देण्यापूर्वी त्याच्यावरती साईन करणं हे त्याचं महत्त्वाचं काम आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मीटिंगला तो उपस्थित असतो ठीक आहे आता त्याला जर का बदली करायची असेल बऱ्याच वेळा काय होतं की हा असतो सरकारी माणूस
आणि बाकीचे काही बदमाश लोक जर का त्या जिल्हा परिषदेमध्ये पोहोचले तर त्यांचं नियंत्रण पटत नाही, भ्रष्टाचार करायला मिळत नाही, मग अशा वेळेस ते लोक काय करू शकतात या ठिकाणी याची बदली करू शकतात. परंतु याची बदली करण्यासाठी त्या ठिकाणी जे आहे जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक घ्यावी लागते आणि निवडणूक घेतल्याच्या नंतर जर तो प्रस्ताव या ठिकाणी पारित झाला, मंजूर झाला, तर मग या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची बदली देखील केली जाऊ शकते. तर अशा प्रकारे हे आपण आज जिल्हा परिषदेविषयी बरीचशी माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळं जे नोट डाऊन करून घेतलं असेल. लेक्चर खूप मोठं झालेलं आहे, आता मी आवरत आलेलो आहे. आपला पंचायत राज हा घटक देखील या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मला अपेक्षा याच्यावरती जर का तुम्हाला काही जरी प्रश्न विचारण्यात आला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हमखासपणाने येणारच आहे. तुम्ही आज सर्वजण या पूर्ण लेक्चरमध्ये सामील झालात, नोट्स काढून घेतल्या, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया आपण पुढच्या अजून जेव्हाही केव्हा मी लेक्चर बनवेल त्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.